नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन वन मधील म्हणजे प्रोज सेक्शन मधील वन पॉईंट वन बिइंग नेबरली या पाठाच्या आईस ब्रेकरच्या ऍक्टिव्हिटी सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत जर तुम्ही त्या आईज ब्रेकरच्या ऍक्टिव्हिटी सोडवलेल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक ओपन करून या सर्वच्या सर्व आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटी पाहू शकता त्याचा अभ्यास करू शकता त्याच पद्धतीने आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या पाठाच्या लेखिका या पाठाच्या म्हणजे बिईंग नेबरली या पाठाच्या लेखिका लुईसा मे अल्कॉट यांचा परिचयसुद्धा पाहिलेला आहे आणि या संपूर्ण पाठाचं वाचनसुद्धा आपण केलेलं आहे तसेच आपल्याला जर या पाठाच्या वाचनाचा म्हणजे रिडिंग स्किलचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो, तो त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही ओपन करून संपूर्ण पाठाचं वाचन हे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आजच्या पा भागामध्ये आपण या पाठाचं मराठीमध्ये भाषांतर पूर्ण धड्याचं भाषांतर सविस्तरपणे पाहणार आहोत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपला जास्त वेळ न घेता आपण प्रत्यक्ष या पाठाच्या भाषांतराला सुरुवात करूया वॉट इन द वर्ल्ड आर यू डुईंग आर यू गोईंग टू डू नाऊ जो आज मेक वन स्नोवी इव्हीनिंग ॲज हर सिस्टर केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल इन रबर बूट्स ओल्ड स्क्वॅक अँड हुड विथ अ ब्रूम इन वन हँड अँड अ शॉवेल इन द आदर बघा काय वाक्य आहे पहिलं वॉट इन द वर्ल्ड आर यू डोईंग गोईंग टू डू नाऊ जो जो आता तू नक्की काय करणार आहेस असं कुणी विचारलं आजकडं मेघ आणि मेघ कशी आहे मेघ एका बर्फाळ दुपारी वन स्नोवी इव्हिनिंग म्हणजे बर्फाळ दुपारी टोपी असलेला ढगा जुना झगा आणि रबरी बूट घालून काय घातलेले आहे रबर बूट आणि जुने काय घातलेले आहेत ओल्ड स्क्वॅक इन अँड हुड तिच्या हातामध्ये झाडू आहे आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन दंदन पावलं आपटत दिवाणखान्या शिरणाऱ्या आपल्या बहिणीकडे पाहत मेघनं विचारलं कोणी विचारलेले आहे मेघने कोणाला विचारलं जोला जो आणि मेघ या कोण आहेत या सख्या बहिणी आहेत तसं तर या पाठामध्ये चार बहिणी आहेत कोणकोणत्या मेघ जो बेत आणि एमी या चार बहिणी आहेत सुरुवातीला आपल्याला या पाठामध्ये मेक आणि जो या दोघींचं संभाषण आपल्याला पाहायला मिळतं पुढचं वाक्य आहे गोइंग आउट फॉर एक्झरसाईज आन्सर्ड जो विथ अ मिश्चिवस ट्विंकल इन हर आईज जो काय म्हणते मग जो कसं उत्तर देते विथ अ मिस्चिअस टिंकल इन हर आईज मिश्किल डोळ्यांनी तिच्याकडे पहा जोने उत्तर दिलं काय उत्तर दिलं गोइंग आउट फॉर एक्झरसाईज ती म्हणते मी कुठं जात आहे मी आता व्यायाम करायला चाललेले आहे असं कोणी सांगितलं जोने कुणाला सांगितलं मेघला सांगितलं कारण मेघनं विचारलं होतं तू आज काय करणार आहेस आणि म्हणून जोने तिला उत्तर दिलं मी आता व्यायाम करायला जात आहे आय शूड थिंक टू लाँग वॉक धिस मॉर्निंग वूड हॅव बीन इनफ इट्स कोल्ड अँड डल आउट अँड आय एडवाइस यू टू स्टे वॉर्म अँड ड्राय बाय द फायर ॲज आय डू शेड मेक विथ अ शिफर मग मेक तिला काय म्हणते आय शूड थिंक ती म्हणते मला वाटतं तू लॉंग वॉक्स इन द मॉर्निंग इन धिस मॉर्निंग वूड हॅव बीन अप आज सकाळी आपण जर दोन लांब फेऱ्या मारल्या तर त्या पुरेशा आहेत इट्स कोल्ड अँड डल आउट बाहेर काय आहे जास्त थंडी आहे आणि कंटाळवान वातावरण आहे अँड आय अॅडव्हाइस यू टू स्टे वॉर्म आणि मी तुला सल्ला देते तू काय कर या शेकोटीजवळ जवळ उब घे आणि तू कोरड्याने आत राहावंस अँड ड्राय बाय द फायर डू मी ज्या पद्धतीने इथं कोरड्याने राहत आहे कोरडी होत आहे या शेकोटीजवळ बसून त्याच पद्धतीने तू सुद्धा इथं थांबावस असं सेड मेग विथ सीवर थंडीने कुडकुडत मेघने उत्तर दिलेलं आहे जोला नेव्हर टेक ऍडव्हाइस कांट किप स्टील ऑल डे अँड नॉट बिईंग अ पसी कॅट आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर आय लाईक ॲडव्हेंचरस अँड आय एम गोईंग टू फाइंड सम बघ बघा जो काय म्हणते नेव्हर टेक ॲडव्हाइस म्हणजे कधीही सल्ला घेऊ नये कांट कीप स्टील ऑल डे अँड नॉट बीइंग पसी कॅट आय डोंट लाईक टू डोज बाय द फायर ती म्हणते मी काही मांजरीसारखी दिवसभर एकाच जागी शांत बसून राहू शकत नाही आय डोंट लाईक अ डोज बाय द फायर शेकोटीपाशी मी दिवसभर एखाद्या मांजरीसारखी बसून राहू शकत नाही आय लाईक ॲडव्हेंचरस मला काय आवडतं ॲडव्हेंचरस म्हणजे मला साहसी कृत्य करायला आवडतं आणि अँड आय ॲम गोईंग टू फाईंड सम आणि मी असंच काहीतरी शोधायला बाहेर जाणार आहे हे तू लक्षात घे असं मेघला जोने उत्तर दिलेलं आहे आता त्याच्यानंतर पुढचा पॅसेज फीट अँड जो बिगॅन टू डीग फा विथ ग्रेट एनर्जी मग काय झालं मे कुठं गेली मेघ वेंट बॅक टू टोस्ट हर फीट मग मे कुठं गेली मेघ नंतर परत गेली कुठे गेलेली आहे मेघ मेघ परत गेलेली आहे आणि आयव्हनो ही कादंबरी वाचत बसलेली आहे आणि जो नवीन काहीतरी काम करायला निघून गेलेली आहे द स्नो वॉज लाईट अँड हर ब्रूम सी पाथ स्वेप्ट राऊंड द गार्डन फॉर बेथ टू वॉक इन व्हेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स निडेड एअर बघा द स्नो हॉज लाईट बाहेर बर्फाय थोडासा होता हलका होता काय केलं तिच्या हातात झाडू घेतला आणि तिने सी सुट अ पाथ ऑलराउंड गार्डन आणि बागेतला सर्व रस्ता तिने झाडून काढलेला आहे कशासाठी फॉर बेथ टू वॉक इन बेतला येण्यासाठी व्हेन द सन केम आऊट जेव्हा सूर्यवर आला तेव्हा तिने ते ते काम केलं आणखीन कोणासाठी काम केलं द इन व्हॅली डॉस निडेड इयर तिच्या ज्या मोडक्या भावल्या आहेत त्या मोडक्या भावल्यांना हवा मिळण्यासाठी तिने बागेतला सर्व रस्ता झाडूने झाडून काढलेला आहे नाऊ द गार्डन सेपरेटेड मार्चेस हाऊस फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स बघा नाऊ द गार्डन सेपरेटेड आता काय केलेलं आहे त्या गार्डननं म्हणजे त्या बागेनं विभक्त केलेले आहेत वेगळे केलेले आहेत द मार्चेस हाऊस मार्चेस म्हणजे मार्च अण्णा असणाऱ्या कुटुंबाचं घर फ्रॉम दॅट ऑफ द लॉरेन्स मिस्टर लॉरेन्स श्री लॉरेन्स यांचं घर आहे आणि मार्चेस यांचं घर आहे या दोघांचं घर एका गार्डनने विभक्त केलेला आहे वेगळं केलेलं आहे त्याचे दोन भाग केले आहेत सबर्ब ऑफ द सिटी आणि दोन्ही एका घरं ही उपनगरात आहेत विच वॉज स्टील कंट्री लाइक ती एका एका ठिकाणी ती घरं आहेत कंट्री लाईक विथ ग्रोज अँड लॉन्स त्या ठिकाणी काय आहे वनराई आहे आणि लॉन्स म्हणजे हिरवळीचा प्रदेश आही। मोट भागा आहे लार्ज गार्डन्स मोठमोठ्या बागा आहेत अँड क्वाईट स्ट्रीट्स आणि त्या ठिकाणी शांत अशा स्वरूपाचे रस्ते आहेत अ लो हेज पार्टेड टू इस्टेट्स आणि या ठिकाणी एका बुटक्या कुंपनाने अ लो हेज म्हणजे बुटके कुंपन एका बुटक्या कुंपणाने ही जी दोन घरं आहेत ही दोन घरं वेगळी केलेली आहेत पार्टेड म्हणजे वेगळी केलेली आहेत ऑन वन साइड वॉज अँड ओल्ड ब्राऊन हाऊस लुकिंग रादर बिअर अँड शाबी एका बाजूला वन ऑन वन साइड वॉज ओल्ड ब्राऊन हाऊस लुकिंग रादर बिअर अँड शाबी एका बाजूला एक जुनं घर आहे करड्या रंगाचं घर आहे लुकिंग राधर बेअर अँड शॅबी ते अतिशय उघडं उघडं दिसत आहे ओक बोक असं जुनाट घर विटकरी रंगाच्या विटांनी बांधलेलं घर आहे रॉबड ऑफ द वाईन्स दॅट इन समर कव्हर्ड इट्स वॉल अँड द फ्लावर्स विच सराउंडेड इट त्या घराच्या अवतीभोवती वेली वाढलेली आहेत वेली वाढल्या जायच्या उन्हाळ्यामध्ये आणि या वाढलेल्या वेली कशाने भरून जायच्या फुलांनी भरून जायच्या अँड फ्लावर्स वेली भरून जायच्या फुलांनी भरून जायच्या आणि त्या वेलींनी ते घर झाकलेलं असायचं विच सराउंडेड इट आणि ते फुलं आणि त्या वेली त्या घरावर पसरलेल्या असायच्या ऑन द अदर साईट त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन अशा पद्धतीचा भव्य असा मेन्शन म्हणजे राजवाडा होता प्लेनली बेथ टोकनिंग व्हेरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ड ग्राउंड ग्राउंड्स टू द कन्झर्वेटरी अँड द ग्लिमसेस ऑफ द लवली थिंग्स वन कॉड बिटवीन द रिच कर्टेन्स बघा दुसऱ्या बाजूला काय आहे भव्य असा राजवाडा आहे प्लेनली बे टोकनिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी आणि त्या राजवाड्यामध्ये अतिशय अलिशान असं वातावरण आहे फ्रॉम द बिग कोच हाऊस त्या घरामध्ये अतिशय प्रचंड अशा चांगल्या प्रकारचे कोच आहेत अँड वेल केप्ड ग्राउंड टू द कन्झर्वेटरी अँड द ग्लिम्सेस ऑफ द लव्हली थिंग्स वन कॉट बिटवीन द रिच कर्टेन्स त्याच पद्धतीनं काचेच्या ग्रीन हाऊसकडे नेणारा सुंदरसा रस्ता आणि उंची पडद्यामधून दिसणाऱ्या आतल्या शोभयंत अशा वस्तू या घरामध्ये आहेत जो राजवाड्यासारखं दिसतोय येट इट सीम्ड अ लोनली पण तरीसुद्धा ते कसं दिसतं एकाकी दिसतं लाईफले सॉर्ट ऑफ हाऊस उदासवानं निर्जीव कंटाळवानं असं घर आहे फॉर नो चिल्ड्रन फॉर ऑन द लॉन त्या ठिकाणी त्या घरामध्ये मुलं नाहीत मुलं बागडताना दिसत नाहीत नो मदरली फेस एव्हर स्माइल्ड ॲट द विंडोज किंवा त्या घरामध्ये कधी त्या खिडकीतून एखाद्या आईचा वाचल्यासारखा हसणारा चेहरा डोकावत नाही अँड फ्यू पीपल वेंट इन अँड आउट तसच त्या घरामध्ये एकही माणूस इकडून तिकडं जाणारा दिसत नाही एक्सेप्ट द ओल्ड जंटलमन अँड हिज ग्रँडसन फक्त त्या घरामध्ये एक वयस्कर माणूस आणि त्याचा नातू सोडता इतर कोणाचीही वर्दळ त्या राजवाड्यासारख्या घरामध्ये जाणवत नसे टू जोज लिव्हली फॅन्सी दिस फाईन हाऊस सीम्ड अ काइंड ऑफ प्लेस फुल ऑफ स्प्लेंडर्स अँड विच नो वन बघा हे जे घर आहे हे जोच्या भन्नाट कल्पनेप्रमाणे तिला ते घर एखाद्या ऐश्वर्याने व सुखाने भरलेल्या परंतु परंतु कसं आहे ते त्याचा कोणीही उपभोग घेत नाही अशा जादुई महाला प्रमाण ये घर जोला आहे सी है लॉन्ग वांटेड टू बिहोल्ड दीज हिडन ग्लोरीज एंड टू नो द लॉरेंस बॉय हु लुक्ड एज इफ ही वुड लाइक टू बी नोन इफ ही ओनली न्यू हाउ टू बिगिन हे बघा हे बघा She had long wanted to behold his hidden ग्लोरीज तिला बऱ्याच दिवसापासून वाटायचं की या घरातले जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर आपण जवळून पाहावं निरखून पाहावं And to know the लॉरेन्स boy, तसंच हा जो लॉरेन्सचा मुलगा आहे या लॉरेन्स बॉयबद्दल लॉरेन्स मुलाबद्दल सुद्धा जाणून घ्यावं हू looked as इफ सी ही वूड लाईक टू बी known, इफ ही only न्यू हाऊ टू बिगीन तसंच त्या मुलाला सुद्धा वाटायचं की आपण सुद्धा यांची ओळख काढावी असंही त्याला वाटायचं पण पण काय अडचण होती पण सुरुवात कशी करावी बट ओनली न्यू हाऊ टू बिगीन परंतु तिला आठवत न वाटत नव्हतं याची सुरुवात कशी करावी याचं तिला भान नव्हतं हे तिला जमत नव्हतं असं तिला वाटायचं की या गोष्टींची सुरुवात आपण कशी करावी सीन्स द पार्टी सी हॅड बीन मोर इगर Than ever, and had planned many ways of making friends with him, but she had not been seen lately, and Joe began to think he had gone away. When she one day spied a brown face at an upper window looking wistfully down into their garden, वेअर बेथ एमी वेअर स्नो बॉलिंग वन अनदर बघा पार्टी पार्टी नंतर तर तिची उत्सुकता आणखीनच वाढलेली होती प्रबळ झालेली होती आणि हा जो मुलगा आहे लॉरेन्स बॉय या लॉरेन्स बोलाशी मुलाशी मैत्री करण्याचे अनेक मार्ग तिने आजमावून पाहिले होते परंतु काय झालं होतं पण आजकाल तो फारसा त्या ठिकाणी दिसत नसे बट ही हॅड नॉट बीन सीन लेटली अँड जो बिगॅन टू थिंक ही हॅड गॉन अवे आणि जोला वाटलं की तो कुठंतरी दूर निघून गेलेला असावा व्हेन सी वन डे स्पाइड ब्राऊन फेस ॲट वन अँड अप्पर विंडो लुकिंग व्हिस फुली डाऊन इन टू देअर गार्डन जेव्हा ती एके दिवशी तिच्या बागे त्यांच्या बागेमध्ये पाहत होती तेव्हा तिला एक मुलगा त्या बागेमध्ये आशाळभूतपणे खिडकीतून त्यांच्या बागेकडे पाहताना जोला दिसली होती आणि एके दिवशी दोन मुली कोणकोणत्या मुली बेथ अँड एमी बेथ आणि यमी खेळत असताना त्यांना एक आषाळभूतपणे त्याच्याकडे एक प्रतिमा पाहत असल्याचं तिला दिसून आलं होतं कोणाला जोला दॅट डे बॉय इज सफरिंग फ्र फॉर सोसायटी अँड फन सी से टू हर हरसेल्फ आणि ती स्वतःला काय म्हणाली होती तो मुलगा म्हणजे दॅट बॉय इज सफरिंग तो मुलगा मित्र परिवार आणि मौज मजा कशाला परिवार आणि मौज मजा याला मुकत असावा असं तिनं स्वतःशीच पुटपुटली हीज ग्रँड फार डज नॉट नो वॉट इज गुड फॉर हिम आणि त्याचा जो आजा आहे त्याचा जो आजोबा आहे त्याला त्याच्यासाठी चांगलं काय आहे याची कल्पना नाही अँड किप्स हिम सेटअप ऑल अलोन आणि त्या मुलाला नेहमी तो एकट्यालाच घरामध्ये ठेवत असतो कोंडत असतो ही नीट पार्टी ऑफ ज्वाली बॉईज टू प्ले विथ ऑर समबडी यंग अँड लाईव्हली परंतु त्या मुलाला अतिशय आनंदाने खेळणाऱ्या मुलाच्या सोबतीची गरज आहे त्याला त्याच्यासोबत तरुण कुणीतरी खेळत असलेलं चैतन्यानं खेळत असलेलं त्याला अपेक्षा आहे आय हॅव अ ग्रेट माइंड टू डू गो टू गो ओव्हर अँड टेल द ओल्ड जंटल मन सो आणि त्या जोच्या मनामध्ये कल्पना येते की आता आपण त्या आजोबांना जाऊन सांगायला पाहिजे की त्या व्रतग्रताना सांगावं असं मला फार वाटतं काय सांगावं त्या मुलाला या लॉरेन्स या मुलाला त्याच्या नातवाला कशाची गरज आहे हे त्याला जाऊन सांगावं असं तिला वाटतं तिला म्हणजे कोणाला वाटतं जोला वाटतं द आयडिया अम्युज जो हू लाइक्ड टू डू डेअरिंग थिंग अँड वॉज ऑलवेज स्कॅन्डलाइजिंग मेक बाय हर क्युअर परफॉर्मन्सेस स्वतःची ही जी कल्पना आहे कोणती कल्पना त्या आजोबांना जाऊन सांगण्याची का तुमच्या नातवांनाला मित्रमैत्रिणींची गरज आहे ही जी कल्पना आहे या कल्पनेने जो फारच खूश झाली कारण अशी धाडशी कृत्य करायला लाईक टू डू डिअरिंग थिंग्ज ही जी धाडशी कृत्य आहेत अशी धाडशी कृत्य करायला तिला नेहमी आवडत असे आणि तिच्या अशा आवड अशा नसत्या उदोपांची मेघला धास्ती वाटत असे कोणाला धास्ती वाटायची मेघला मेघला ही जो कधी काय करेल याची भीती वाटायची हे जी नसते उद्योग आहे क्युअर परफॉर्मन्स आहे नसते उद्योग द प्लॅन ऑफ गोईंग ओव्हर वॉज नॉट फॉर गॉटन अँड व्हेन द स्नोई आफ्टरनून केम जो रिझॉल्वड टू ट्राय वॉट कुड बी डन जो त्याच्या घरी जायचा प्लॅन त्याच्या घरी जायची योजना काही विसरली नव्हती आणि जेव्हा इकडे बर्फ पडत होता त्या दुपारी जोने आपला हा बेत तडीस नेण्याचे पूर्ण करण्याचे ठरवले कोणता बेत त्या आजोबांना जाऊन सांगण्याचा सी सॉ सा मिस्टर लॉरेन ड्री ऑफ तिनं बघितलं की लॉरेन्स हे निघून जात आहेत तिने बाहेर जाताना पाहिलेला आहे अँड डेन सी सेल आउट टू डीग way वे डाऊन टू द where सी paused अँड took अ सर्वे नंतर तिनं काय केलं त्या कुंपणाच्या जवळ गेली वेअर सी पॉझ ते त्या कुंपणाजवळ थांबली आणि टुक सर्वे आणि त्यानं इकडे तिकडे पाहिलं तिथला सर्वे केला म्हणजे इकडे तिकडं पाहिलं ऑल क्वाईट सर्व शांत होतं कर्ट डाऊन ऍट द लोअर विंडोज आणि पडदे खालच्या खिडकीपर्यंत आलेले होते सर्वंट्स आउट ऑफ द साईट तिथले जे सेवक आहेत ते सेवक दृष्टीपथात नव्हते अँड नथिंग ह्युमन व्हिजिबल आणि तिथं कोणीही माणूस दिसत नव्हता सगळी सामसुम होती बट अ कर्ली ब्लॅक हेड लिनिंग ऑन अ थीन हँड ॲट द अप्पर विंडो परंतु वरच्या खिडकीमध्ये एक कुरळ्या केशांचे डोळ डोके वगळता कुणाचाही माणसांचा मागमूस त्या ठिकाणी नव्हता आणि लुकड्याच्या हातावर या मुलाने आपलं डोकं ठेवलेलं होतं आणि त्या खिडकीतून ते खाली पाहत असलेलं दिसलं देर ही इज जो थॉट जो विचार केला तो तिथं का पुअर बा बॉय बिचारा मुलगा ऑल अलोन अँड सिक दिस डे हा एकटा दिसतोय आणि हा एकटा आहे किती वाईट आहे हे इट इज अ सेम ही अतिशय लाजीरवानी गोष्ट आहे आय शॅल टॉस अप अ स्नो बॉल अँड मेक हिम लुक आउट अँड डेन से अ अँड वर्ड टू हिम आणि मग जो काय करते जो म्हणते ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आय शेल अप मी काय करते आता एक बर्फाचा गोळा वर फेकते म्हणजे मग तो मुलगा काय करेल त्या खिडकीच्या बाहेर बघेल मेक हिम लुक आऊट अँड देन से अ काइंड वर्ड टू हिम आणि मग मला त्याच्याशी प्रेमाने विचारपूस करता येईल असा विचार जोच्या मनामध्ये आलेला आहे अप वेंट अ हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो अँड द हेड टर्न ॲट वन्स शोइंग अ फेस विच लॉस इट्स लिस्टलेस लुक इन अ मिनिट एज द बिग आईज ब्राईटनर्ड अँड द माउथ बिगॅन टू स्माइल बघा मग ज्योनं काय केलं एक बर्फाचा गोळा अप वेंट हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो असा मुठभर बर्फाचा गोळा वर फेकला अँड हे टर्न एट वन्स आणि तो जो ते डोकं दिसत होतं ते डोकं वळलं तिकडं पाहिलं शोविंग अ फेस विच लॉस्ट इज लिस्ट लुक इट अ मिनिट ॲज द बिग आईज ब्राईटन अँड सिद्ध माउथ बिगॅन टू स्माइल त्या डोक्याने त्या चेहऱ्याने वळून तिच्याकडं पाहिलं आणि त्याच्या जे चेहऱ्या चेहऱ्यावरचे जे मलूल भाव होते जे मलूल भाव होते ते भाव गायब झाले जो नॉडेड आणि जोने होकारार्थी मान हलवली अँड लाफ्ड आणि जो हसली अँड फ्लोरिश ब्रूम ॲज सी कॉल्ड आऊट बघा त्यानं आपले मोठाले जे डोळे आहेत ते विस्फारले आणि त्याच्या ओठावर हसू म्हटलं जो नॉडेड अँड लाफ्ड जोने मान हलवली आणि जो हसली अँड फ्लोरिश्ड हर ब्रूम ॲज सी कॉल्ड आऊट आणि जो काय केली मान डोलावली आणि हसून आपला झाडू हलवत त्याला हाक मारली फ्लोरिश्ड हर ब्रूम तिने आपला झाडू हलवला अँड सी कॉल्ड आऊट त्याला हाक मारली हाऊ डू यू डू आर यू सी कसा आहेस तू तुला बर नाही का रे लॉरी ओपन द विंडो आणि लॉरीने काय केला लॉरीने खिडकी उघडली अँड क्रोकड आउट एज हॉर्सली ऍज अ रेव्हन त्यानं खिडकी उघडली आणि कावळ्यासारख्या कर्कश घोगऱ्या हो आवाजात तो ओरडला बेटर थँक यू आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड अँड बिन शट अप अ वीक आणि तो म्हणाला होय मी बरा आहे धन्यवाद मला खूपच सर्दी झालेली आहे आय हॅड अ बॅड कोल्ड मला खूप सर्दी झाली होती आणि त्यामुळे मी आठवडाभर घरात होतो अँड हॅड बीन शट अप अ वीक आणि एक आठवडाभर मी घरातच होतो आय एम सॉरी व्हॉट डू यू अमीज युअर सेल्फ विथ आणि लॉरी काय म्हणते अरे रे रे असं होय मग तू स्वतःचं मन रमवण्यासाठी काय करतोस वॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ स्वतःच मन रमवण्यासाठी तू काय करतोस नॅथिंग इट्स ॲज डल ॲज टॉम्स ऑफ हिअर तो म्हणतो मी काहीही करत नाही कमालीचं कंटाळवानं वाटतं इथं मला तो काय म्हणतो नथिंग मी इथं काहीही करत नाही कोण म्हणतोय लॉरेन्स बॉय मी इथं काहीही करत नाही आणि या ठिकाणी मला अतिशय कंटाळवानं वाटतं डोंट यू रीड तू वाचन करत नाहीस का नॉट मच तो म्हणतो फारसं नाही दे लेट मी ते मला वाचू देत नाहीत कांड संबडी रीड टू यू तुला कुणी वाचून दाखवू शकत नाही का कांट संबडी रीड टू यू तुला कुणी वाचून दाखवू शकत नाही का ग्रँड फा डस समटाईम्स तो म्हणतो कधी कधी मला माझे माझे आजोबा वाचून दाखवतात बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम परंतु माझ्या पुस्तकामध्ये त्यांना रस वाटत नाही अँड ha आय हॅ हेट टू आस्क ब्रुक ऑल द टाइम आणि दरवेळी ब्रुकला म्हणजे ब्रुक हे त्याचे शिक्षक आहे त्याच्या शिक्षकाला सांगायला मला आवडत नाही असं लॉरेन्स बॉय म्हणतो हॅव सम वन कम अँड सी यू आणि ते म्हणतो मग कुणाला तरी भेटायला बोलव ना तू हॅव सम वन कम अँड सी यू देन मग तू काय कर कुणाला तरी भेटायला बोलव ना तुला देर इज अं टेनिवन आय वुड लाईक टू सी बॉईज मेक सच रो अँड माय हेड इज वीक मग त्यावेळेस तो काय म्हणतो मला भेटायला आवडेल असं कोणीच नाही मुलं खूप दंगा करतात आणि माझं डोकंही हलकं झालंय तो म्हणतो मला भेटायला आवडेल असं इथं कुणीच नाही दे वन तिथं असं इथं कुणीच नाही आय वुड लाईक टू सी जे मला भेटायला आवडेल बॉईज मेक सच अ रो अँड माय हेड इज वीक मुलं काय करतात खूप दंगा करतात आणि माझं डोकंही हलकं झालंय सम नाईज गर्ल हुड रीड अँड अम्यूज यू गर्ल्स आर क्वाईट अँड लाइक टू प्ले नस मग जो काय म्हणते त्याला इजंट डेअर सम नाईज गर्ल कुणी एखादी छानशी मैत्रीण नाही का जी तुला वाचून दाखवेल इजंट डेअर सम नाईज गर्ल हुड रेड अँड अम्यूज यू जे तुला वाचून दाखवेल आणि गर्ल्स आर क्वाईट अँड लाईक टू प्ले नर्स आणि मुली कशा असतात शांत असतात आणि त्यांना टू प्ले नर्स त्यांना नर्स म्हणजे सेवा करायला शुश्रूषा करायला आवडतं डोंट नो एनी तो म्हणतो मी कोणाला ओळखतच नाही यू नो अस बिगॅन जो देन स्टॉप्ड तू आम्हाला ओळखतोस नो एस तू आम्हाला ओळखतोस बिगॅन जो जो असं म्हणाली हसली आणि थांबली सो आय डू यू कम प्लीज क्राईड लॉरी मग लॉरी काय म्हणतो खरंच की तू येशील का प्लीज लॉरीनं विचारलं लॉरी काय म्हणाला खरंही नाही मग तू येशील का माझ्याकडं असं लॉरी जोला म्हणतो आय एम नॉट क्वाईट अँड नाईस ती म्हणते हे बघ मी शांतही नाही आणि छानही नाही बट आय विल कम पण मी येते इफ मदर विल लेट मी पण मी कधी येईल जर माझ्या आईने तुझ्याकडे येण्याची जर परवानगी दिली तर येईल आय शल गो आय आस्क खर तो आईल आस कर मी तिला विचारील शट द विंडो खिडकी बंद कर लाईक अ गुड बॉय चांगल्या मुलासारखं अँड वेट टिल आय कम आणि मी येईपर्यंत वाट पहा असं ती म्हणते कोण जोने तिला आता प्रॉमिस दिलेलं आहे मी माझ्या आईला विचारते आणि तुझ्याकडं येते असं जोने त्याला सांगितलेलं आहे त्याला म्हणजे कोणाला सांगितलं लॉरीला लॉरेन्सला सांगितलं लॉरेन्स बॉय विथ दॅट जो शडर्ड हर ब्रूम अँड मार्च इन टू दाऊस वॉन्डरिंग व्हॉट दे वुड ऑल से टू हर हे बघा विथ दॅट हा विचार तिच्या मनात आलेला होता आणि तिनं काय केलं जो शोल्डर्ड हे शडर्ड हे काय आहे शोल्डर्ड जो शोल्डर्ड हर ब्रूम तिनं जो झाडू आहे तो आपल्या खांद्यावर घेतला अँड मार्च इन टू द हाऊस आणि घरात शिरली थेट घरात गेली वांडरिंग वॉट डे वुड ऑल से टू हर आणि तिच्या डोक्यामध्ये कोणता विचार होता आणि सगळ्याजणी तिला काय म्हणतील असा तिच्या डोक्यामध्ये विचार आला आणि हा विचार करत करतच ती घरात शिरली लॉरी वॉज इन अ फ्लटर ऑफ एक्साइटमेंट ॲट द आयडिया ऑफ हॅविंग कंपनी And flew about to get ready, for as Mistress March said, he was a little gentleman and did honor to the coming guest by brushing his curly pate, putting on a fresh color, and trying to tidy up the room. विच इन्स्पाइट ऑफ हाफ अ डझन सर्वंट्स वॉज एनिथिंग बाट नीट बघा या संपूर्ण पॅसेजमध्ये काय सांगितलंय आत्ता जो मी वाचला त्याच्यामध्ये दे दे। लॉरी देखील म्हणजे ज्योतर खुश झालीच होती परंतु लॉरी देखील अतिशय उल्लासित झाला होता लॉरी देखील कुणाशी तरी सोबती आपल्या सोबतीला कुणीतरी येणार यासाठी उल्लासित झाला होता आणि तयार होण्यासाठी तो घरामध्ये पळालेला आहे कारण मिसेस मार्च म्हणत तसा तो एक सभ्य मुलगा होता कोण हा जो लॉरेन्स आहे हा लॉरेन्स मार्च जसं सांगता त्या पद्धतीनं हा एक सभ्य मुलगा होता त्यामुळे घरी पाहुणे येणार म्हटल्यावर आपले कुरळे केस नीट विंचरून तो छान पैकी तयार झाला आणि अर्धा डझन नोकर असूनही अस्ताव्यस्त असलेली आपली खोली त्याने जमील तेवढी नीटनेटकी करून ठेवलेली आहे प्रेझेंटली देअर केम अ लाऊड रिंग दॅन डिसाइडेड व्हाईस आस्किंग फॉर मिस्टर लॉरी अँड अ सरप्राईज लुकिंग सर्वंट केम रनिंग अप टू अनाउन्स अ यंग लेडी तेवढ्यात कशाचा आवाज आला एका मोठ्या घंटेचा आवाज आला प्रेझेंटली देर केम अ लाऊड रिंग दॅन डिसाइडेड व्हॉइस आस्किंग फॉर मिस्टर लॉरी घंटा वाजली आणि त्याच्या पाठोपाठ लॉरीची विचारणा करणारा आवाज आल्यामुळे आश्चर्यचकित झालेला नोकर कुणीतरी तरुण मुलगी आल्याची वर्दी द्यायला वर पळत आला कोणाकडे पळत आला लॉरीकडे पळत आलेला आहे Alright show her up it's miss, Mrs. Joe said Lori came Kaimanto ho Tila were Patunda Tikona Miss Joe Ahe going to the door of his little parlour to meet Joe who appeared looking rosy and quiet at her ease with a cowardice in one hand and bears three kittens in the other. Baga नंतर लॉरी असं म्हणत जोला भेटण्यासाठी दरवाजापर्यंत गेलेला आहे जो छान दिसत होता आणि अगदी सहजपणे ती एका हातात झाकले डिश आणि दुसऱ्या हातात बेथच्या मांजरीची तीन पिल्लं घेऊन येत होती कोण घेऊन येत होती बेथ थ्री किटन्स इन ऑदर हँड तिच्या हातात मांजरीची तीन पिल्लं होती आणि सहजपणे तिच्या हातात ती एक झाकलेली डिश होती

आणि ती म्हणते माझ्या आईने तुझ्यासाठी प्रेमळ अशा शुभेच्छा पाठवलेल्या आहेत तुझ्यासाठी मी तर काहीतरी करू शकले म्हणून तिला बरे वाटले तिला म्हणजे कुणाला माझ्या आईला म्हणजे जोच्या आईला मेक वॉन्टेड मी टू ब्रिंग सम ऑफ हर ब्लँक मॉन्ज हर ब्लमॉन्ज हर ब्लमॉन्ज सी मेक सीट व्हेरी नाईसली अँड बेथ थॉट हर कॅट्स वूड बी कम्फर्टिंग मग ती म्हणते हे बघ मेघच्या हातच चा बदामचं चा पुडिंग ब्लंगॉन म्हणजे बदामचं पुडिंग मी न्यावं अशी तिची इच्छा होती कुणाची इच्छा होती मेघची इच्छा होती तिने जे बदामाचं पुडिंग बनवलेलं आहे हे, हे तुझ्यासाठी न्यावं अशी तिची इच्छा होती ती खूपच मस्त बनवते सी मेक्स इट व्हेरी नाईसली ती ते अतिशय खूपच मस्त बनवते आणि बेतला वाटलं तिच्या मांजरी बघून तुला बरं वाटेल तिला काय वाटलं कुणाला बेतला वाटलं तिच्या ज्या ह्या तीन मांजरी आहेत त्या मांजरी बघून तुला कम्फर्टिंग वाटेल बरं वाटेल आय न्यू यू वूड लाव्ह at डे मला माहीत होतं त्या मांजरीकडे बघून हसशील हे मला ठाऊक होतं बट आय कुडंट रिफ्यूज परंतु मी नकार देऊ शकले नाही कारण सी वॉज सो अँशियस टू डू समथिंग कारण तिलाही काहीतरी करायची इच्छा होती कोणाला बेथला कोणासाठी लॉरेन्ससाठी इट सो हॅपन दॅट बेस अ फनी लोन वॉ जस्ट द थिंग फॉर इन लाफिंग ओव्हर द किड्स लॉरी फॉरगॉट इज बॅचफुलनेस अँड ग्रीव सोसेबल ॲट वन्स बघा बेच्ची मांजरं पाठवायची कल्पना ऐकून लॉरीला इतकी मज्जा वाटली इतकी मज्जा वाटली की हसता हसता आपला लाजाळूपणा तो पार विसरून गेला आणि क्षणार्धात मन मोकळा झालेला आहे कोण Lori Lori Lawrence That looks too pretty to eat he said smiling with pleasure as Joe uncovered the dish and showed the blancmange surrounded by a garland of green leaves and scarlet flowers of amis pate geranium. ऑफ अमीज पेट जीरे इनियम जीरे इनियम आणि बघा हिरव्या पानांनी आणि यमीच्या आवडत्या जेरेनियमच्या फुलांनी सुशोभित केलेली पुडिंगची डिश जोने उघडून दाखवतात तो आनंदाने चितकारला हे इतकं सुंदर दिसतंय की ते खाऊच नाही असं वाटतंय असं कोण म्हटलं लॉरेन्स इट इजंट एनीथिंग ओनली दे ऑल फेल्ड काइंडली अँड वॉन्टेड टू शो इट हे बघ त्यात विशेष काही नाही त्या सर्वांनी तुझ्याविषयी अनुकंपा वाटली म्हणून करा काहीतरी करावंस असं त्यांना वाटलेलं आहे टेल द गर्ल टू पूट इट अवे फॉर युअर टी ते म्हणजे हे बघ ते तुला चहाबो चहाबरोबर द्यायला मुलीला सांग इट इज सो सिंपल यू कॅन इट इट अँड बीइंग सॉफ्ट इट वी स्लीप डाऊन विदाउट हर्टिंग युअर सोअर थ्रो ती म्हणते हे बघ हे अतिशय मऊ आहे तू खाल्लंस तरी तुझ्या घशाला त्रास होणार नाही वॉट व्हॉट वॉट कोझी रूम धिस इज आणि ही किती खोली उबदार किती आहे असं जो म्हणते इट माइड बी इफ इट वॉज केप्ट नाईस बट मेड्स आर लेझी अँड आय डोंट नो हाउ टू मेक दे माइंड इट वरीज मी दो आणि तो काय म्हणतो ती जेव्हा असं म्हणते जो ही खोली किती उबदार आहे तो काय म्हणतो नीट आवरून ठेवली तर तशी वाटेल पण हे नोकर इतके आळशी आहेत की त्यांच्याकडून काम कसं करून घ्यावं हे मला कळत नाही आणि तोच प्रश्न मला सतत सत्तावत असतो i'll write it up in two minutes for it only needs to have the hearth brushed so and uh, things made straight on the mantelpiece so and uh, books put here and uh, bottles here and your sofa turned uh, from the light and uh, pillows pulped up a bit now then you are fixed I'm मी आत्ता दोन मिनिटात ठीक करते बस फक्त शेकोटीची जागा साफ करावी लागेल त्या फळीवरच्या वस्तू नीट ठेवाव्या लागतील तुझा तसंच काय करावं लागन इथं जी पुस्तकं ठेवली आहेत इथं बाटल्या आहेत तुझा कोच उजाडापासून दूर कर आणि उश्या छान फुगून ठेवल्या की बस झालं तुझं काम असं जो म्हणते अँड सो ही वॉज फॉर ॲस सी लाड अँड टॉकड जो हॅड विस्ड थिंग इन टू प्लेस अँड गिवन क्वाईट अ डिफरंट इयर टू द रूम आणि खरोखर तसं झालं जोने हसत खेळत बोलता बोलता सगळ्या वस्तू जागच्या जागी उचलून ठेवल्या आणि खोलीचं रूपच पालटून टाकलं लॉरी वॉचड हर इन रिस्पेक्टफुल सायलेन्स साय ऑफ सॅटिसफॅक्शन लॉरी काही न बोलता आदरुक्त विस्मयाने आदराने तिच्याकडे पाहत होता आणि तिने जेव्हा त्याला कोचावर बसायचा इशारा केला तेव्हा तो समाधानाचा सुस्कारा टाकत बसला आणि कृतज्ञतेने म्हणाला काय म्हणाला हाऊ काइंड यू आर तू किती दयाळू आहेस यस दॅट्स वॉट इट वॉन्टेड आणि हेच मला पाहिजे होतं नाऊ प्लेस टेक द बिग चेअर अँड लेट मी डू समथिंग टू अम्यूज माय कंपनी आणि तो काय म्हणतो आणि तेव्हा त्याने तिने जेव्हा त्याला कोचावर बसायचा इशारा केला तेव्हा तो समाधानाचा सुस्कारा टाकत बसला आणि कृतज्ञतेने काय म्हणाला तू किती चांगली आहेस खरंच तू खूप चांगली आहेस खरच मला असंच हवं होतं आता प्लीज त्या मोठ्या खुर्चीवर बस आणि मलाही माझ्या सोबतीला आलेल्या पाहुणीचं पाहुणचार करू दे असं तो म्हणतो नो आय केम टू अमीज यू ती म्हणते नाही मी तुला इथं तुझं मन रमवण्यासाठी आलेले आहे शाल आय रीड अलाउड मी मोठ्याने पुस्तक वाचू का अँड जो लुक्ड अफेक्शुनेटली टुवर्ड सम इन्व्हाइटिंग बुक्स नियर बाय आणि असं जेव्हा ती म्हणते तेव्हा तो तिला खुनावणाऱ्या तिथल्या पुस्तकाकडे आवडीने पाहू लागला कोण लॉरेन्स थँक यू आभारी आहे आय हॅव रेड ऑल दोज मी ती सर्व पुस्तकं वाचलेली आहेत अँड इफ यू डोंट माइंड आय वुड रादर टॉक आन्सर लॉरी आणि तो म्हणतो तुझी जर काही हरकत नसेल तर मी तुला गप्पा तुझ्याशी मला मारायला जास्त आवडेल लौरी ने उत्तर दिले नॉट बीट आय विल टॉक ऑल डे इफ यू विल ओनली सेट मी गोइंग आणि मग ती काय म्हणते अजिबात नको तू मला नुसतं सांगितलंस तर मी दिवसभर बोलू शकते बेथ सेज आय नेफर नो व्हेंट टू स्टॉप आणि माझी बहीण बेथर असं म्हणते की मला बोलायचं थांबायचं ठाऊकच नाही इज बेथ द रोजी वन बेथ म्हणजे ती गुलाबी गोरी का हू स्टेज ॲट होम गुड डील अँड समटाइम्स गोज आउट विथ लिटल बास्केट ती गोरी गोरी मुलगी का दिवसभर घरी असते आणि कधीतरी लहानशी बास्केट घेऊन बाहेर जाते ती का लॉरी विथ इंटरेस्ट लॉरीने विचारलं यस दॅट इज बेत हो तीच बेत आहे सी इज माय गर्ल अँड रेग्युलर गुड वन इज टू हो ती म्हणते कि तीच माझी लाडकी बेत गुणी मुलगी आहे ती द प्रेटी वन इज मेक अँड कर्ली हेअर वन इज एमी आय विल ही हो तीच लाडकी बेत ती गुणी मुलगी ती तू म्हणते द प्रेटी वन इज मेक आणि जी सुंदर दिसते का ती मेक अँड कर्ली हेअर वन इज यमी आणि कुरळ्या केसांची कोण आहे यमी बरोबर ओळखलस How did you find that? To Cassandra, Olaklasbarahe, Laurie colored colored, but answered frankly. Why? You see, I often hear you calling to one another, and when I am alone up here, I can't help looking over at your house. You always seem to be having such good times. आणि लॉरीला असं विचारल्यावर लॉरी जरा लाल झाला लाल लॉरी जरा ओशाळा पण मोकळेपणाने म्हणाला म्हणजे काय तुम्ही एकमेकींना हाका मारता हे ते मी नेहमी ऐकत असतो आणि जेव्हा मी वर एकटा असतो तेव्हा न राहून माझं तुमच्याकडे लक्ष जातच कारण तुम्ही सर्वजणी नेहमी किती मजा करताना दिसता I beg your pardon for being so rude, but sometimes you forgot to put down the curtains at the windows where the flowers are. तो मन तो मी थोड़ा उद्धर पना करतो है, मी जरा अगोचर पना करतो है, या बदल मला माफ करा, परंतु sometimes you forget to put down the curtains at the window where the flowers are, तो मी कदी-कदी काय करता, तुम्चे जे पढदे आहेत का, ते पढदे तुम्मी बंद करायला विसरता आणि तुम्ही ज्या टेबलापाशी सर्वजणी बसलेले असता हे दृश्य जणू एखाद्या चित्राप्रमाणे अँड व्हेन द लॅम्प्स आर लाईटेड इट्स लुकिंग अ पिक्चर टू सी द फायर अँड यू ऑल अराउंड टेबल विथ युअर मदर बघा तुम्ही जेव्हा तुम ते पडदे टाकायचं विसरता न राहून माझं तुमच्याकडे लक्ष जातं आणि तुम्ही त्या ठिकाणी दिव्या लागल्यानंतर श पेटलेली जी शेकोटी असते त्या शेकोटी भोवती त्या शेकोटीच्या टेबला भोवती आईबरोबर तुम्ही सर्वजणी बसलेले असता आणि हे दृश्य मला जणू एखाद्या चित्राप्रमाणे भासत हर फेस हर फेस इज राईट अपोझिट अँड इट लुक सो स्वीट बिहाइंड द फ्लावर्स आय कांट हेल्प वॉचिंग इट तुमच्या आईचा जो चेहरा आहे तो विरुद्ध दिसेला असतो आणि फुलांच्या मागून तो इतका सुंदर दिसतो की तो मी बघतच राहतो आय हॅवंट गॉट एनी मदर यू you नो know. तुम्हाला माहितच आहे कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मला आई नाही अँड लॉरी पोकड द फायर टू हाईड अ लिटल ट्विचिंग ऑफ द लिफ्स दॅट ही कुड नॉट कंट्रोल आणि हे बोलत असताना होणारी आपल्या ओटांची थरथर लपवण्यासाठी लॉरी सेकोटीतील विस्तव खुपसत राहिला द सॉलिटरी हंग्री लुक इन हिज आईज वेंट स्ट्रीट टू जोज वॉम त्याच्या डोळ्यातली एकाकी अतूर भाव जोच्या हळव्या मनाला थेट जाऊन भिडला

कसलेही निरर्थक विचार तिच्या डोक्यात येत नसत आणि एका पंधरा वर्षाच्या मुलीप्रमाणे ती मनाने मोकळी आणि निरागस होती इनोसंट फ्रँक ॲज एनी चाइल्ड लॉरी वॉज सी कॅन लोनली अँड फिलिंग हाऊ रिच शी वॉज इन होम अँड हॅपीनेस शी ग्लॅडली ट्राइड टू शेअर इट विथ हिम लॉरी आजारी होता आणि एकटाही होता तिचं घर आणि ती आनंदाने किती समृद्ध आहेत आणि किती सहजपणे तिने तो आनंद त्याला देऊ केला होता हे त्याला जाणवत होत हर फेस वॉज व्हेरी फ्रेंडली अँड हर शार्प व्हॉइस अनयुजुअली जेंटल सेड हे सर्व त्याला जाणवत होतं ती आपुलकेने आणि आपला तीक्ष्ण आवाज मृदू करीत त्याला म्हणाली काय म्हणाली वेल नेफर ड्रॉ दॅट यू लिव्ह टू लुक ॲज मच ॲज यू लाईक ती म्हणते आम्ही पुन्हा कधी तो पडदा बंद करणार नाही तुला हवं तेव्हा तू आत पाहू शकतोस आय जस्ट विश

हे बघ मला तर वाटतं तू असं डोकवून पाहण्यापेक्षा आमच्या घरी यावंस आणि सर्वांना भेटावस माझी आई खूप छान आहे ती तुझ्यासाठी खूप काही करील आणि मी विनवणी केली तर बेत तुझ्यासाठी गाणं गाईल बेत काय करील गाणं गाईल आणि यमी डान्स करील म्हणजे यमी नाचेल मेक अँड आय वुड मेक यू लाफ ओव्हर आवर फनी स्टेज प्रॉपर्टीज

ही इज व्हेरी काइंड though he does not look so and he lets me do what I like pretty much only he is afraid I might be a bother बॉदर strangers began बिगॅन brightening more and more मोर लॉरी म्हणतो ते खूप दयाळू आहेत कोण त्याचे आजोबा तरी ते खूप प्रेमळ आहेत आणि मला ते जे आवडतं ते बहुतेक सगळं मला ते करू देतात फक्त माझ्यामुळे परक्या लोकांना त्रास होईल की काय अशी त्यांना भीती वाटते लॉरी आणखी जास्त खुलू लागला वी आर नॉट स्ट्रेंजर्स ती म्हणते आम्ही काही अनोळखी नाहीत वी आर नेबर्स आम्ही तुझे शेजारी आहोत अँड यू नीडंट थिंक यू वुड बी अ बॉदर आणि तुला असं वाटण्याची गरज नाही की तुझ्यामुळे आम्हाला त्रास होत आहे वी वॉन्ट टू नो यू आम्हाला तुला जाणून घ्यायला आवडेल अँड आय हॅव बीन ट्राईंग टू डू इट धिस एव्हर सो लॉंग आणि ही गोष्ट मी बऱ्याच दिवसापासून करण्याचा प्रयत्न करत आहे वी हॅवट बीन हियर अ ग्रेट व्हाईल यू नो बट वी हॅव गॉट अक्वांटेड विथ ऑल अवर नेबर्स बट यू आणि ती पुढं म्हणते हे बघ आम्ही जरी बऱ्या दिवसापासून इथं राहत नसलो तरी आमच्या इथं जे लोक आहेत आवतीभोवती त्यांची त्यांच्याशी ओळख आहे फक्त तुझ्याशी ओळख नाही इथं गल्लीमध्ये येवांची ओळख आमची बऱ्यापैकी आहे यू सी ग्रँडपा लिव्ज अमंग हिज बुक्स अँड डजंट माइंड मच व्हॉट हॅपन्स आऊटसाईड हे बघ तुझे आजोबा नेहमी पुस्तकामध्ये दंग असतात त्यामुळे बाहेरच्या जगात काय चालू आहे याच्यामध्ये त्यांना फारसा रस नसतो मिस्टर ब्रुक माय ट्युटर डजंट स्टे हियर यू नो अँड आय हॅव नो वन टू गो आउट विथ मी सो आय जस्ट स्टॉप ॲट होम अँड गेट ऑन ॲज आय कॅन दुसरं म्हणजे म्हणजे माझे जे शिक्षक आहेत मिस्टर ब्रुक इथे राहत नाहीत आणि माझ्याबरोबर वेळ घालवायला इथे कुणीही नाही त्यामुळे मी घरीच असतो आणि जमेल तसा मी वेळ घरी घालवतो व्यस्त करतो व्यतीत करतो डॅट्स अ बॅड मग जो म्हणते हे तर खूप वाईट आहे हे काही बरोबर नाही यू वॉट टू मेक एन एफर्ट अँड गो विजिटिंग एव्हरी विअर यू आर आस्कड देव प्लेंटी ऑफ फ्रेंड अँड प्लेजंट प्लेसेस टू गो टू आणि मग ती म्हणते हे बघ तू प्रयत्न करायला पाहिजेस आणि कुणी बोलावलं तर भेटायला गेलं पाहिजे तरच तुला पुष्कळ मित्रमैत्री मिळतील आणि छान छान ठिकाणी जाता येईल नेफर माइंड बीइंग बॅशफुल तू असा बुजरा आहेस याच वाईट वाटून घेऊ नकोस इट वोंट लास्ट लाँग इफ यू कीप गोइंग आणि तू जर का इतरांमध्ये मिसळत राहिलास तर तुझा लाजाळूपणा फार काळ टिकून राहणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घेण्यासारखा धडा म्हणजे आपण सुद्धा एका ठिकाणी जास्त वेळ बसून राहता नये जर आपल्याला कुणी भेटायला बोलावलं तर आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे लोकांमध्ये मिसळलं लो पाहिजे म्हणजे आपला भुजरेपणा नाजाळूपणा आपोआप कमी होण्यास मदत होते लॉरी टर्न रेड अगेन आणि लॉरी पुन्हा लाल झाला म्हणजे पुन्हा बावरून गेला लाजला बट वॉजंट ऑफंडेड ऍट बिंग अक्युज ऑफ बॅशफुलनेस फॉर देअर वॉज सो मच गुड विल इन जो इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस ऍज काइंडली ऍज दे वेअर पुन्हा ओशाळलेला आहे पण त्याला बुजरा म्हटल्याबद्दल त्याला वाईट वाटलं नाही कारण जोचा चांगुलपणा आणि ती स्पष्ट बोलण्यामागची तळमळ त्याला न जाणवणं अशक्य होतं डू यू लाईक युअर स्कूल तुला तुझी शाळा आवडते का आस्कड द बॉय चेंजिंग द सब्जेक्ट मग लॉरीने विषय बदलला आणि तो तिला म्हणतो तुला तुझी शाळा आवडते का आफ्टर लिटल पॉज थोडं थांबल्यानंतर ड्युरिंग विच ही फायर अँड जो अबाउट अबाउटर वेल प्लीज मग ती ती म्हणते डोंट गो टू स्कूल आय ॲम अ बिझनेसमन गर्ल आय मीन ती म्हणते मी शाळे जात नाही मी एक व्यावसायिक माणूस आहे म्हणजेच मुलगी आहे आय गो टू वेट ऑन माय ग्रेट आंट अँड अ डियर क्रॉस ओल्ड साऊल सीज टू आन्सर्ड जो ज्यो जोनं उत्तर दिलं जो म्हणते मी काही शाळेत जात नाही मी एक व्यावसायिक माणूस म्हणजेच मुलगी आहे मी माझ्या आजीची देखभाल करायला जाते माझी लाडकी पण अशीच खास आणि तिसट आजी आहे ती काय सांगू जो म्हणाली लॉरी ओपन हिज माऊ टू आस्क अनदर क्वेश्चन बट रिमेंबरिंग जस्ट इन टाइम दॅट इट वॉज मॅनर्स टू मेक टू मेनी एनक्वायरीज इन टू पीपल्स अफेयर्स ही शेट इट अगेन अँड लुकड अनकम्फर्टेबल त्याच्यानंतर पुढे काही प्रश्न विचारण्यासाठी लॉरीने तोंड उघडलं खरं पण तेवढ्या त्याच्या लक्षात आलं की लोकांचं जे खाजगी आयुष्य आहे या खाजगी आयुष्याबद्दल जास्त खोला जाऊन चौकशा करणं हे काही सभ्यपणाचं लक्षण नाही जो लाईक हिज गुड ब्रीडिंग अँड डिडंट माइंड हॅविंग अ लाफ ॲट ऑन्ट मार्ज सो सी घेव हिम अ लाइवली डिस्क्रिप्शन ऑफ द फिजेस्ट फिजेस्टी <coughs> ओल्ड लेडी हर फॅट पूडल लायब्ररी रिव्हिल्ड त्याच्यामुळे त्यानं काय केलं उघडलेलं तोंड मिटलं जोला त्याचा हा संस्कारी सभ्यपणा सुद्धा आवडला तसं तिलाही मार चांटीच्या गमती जमती सांगून त्यावर हसायला हरकत नव्हती त्यामुळे तिनेही तिच्या चुळबुळ्या आजीबाईचं तिच्या केसाळ कुत्र्याचं स्पॅनिश बोलणाऱ्या पोपटाचं आणि तिच्या प्रचंड आवडत्या वाचनालयाचं रसभरीत वर्णन करून त्याला सांगितलं लॉरी एन्जॉयड दॅट इमेन्सली अँड व्हेन सी टोल अबाउट द प्रीम ओल्ड जेंटलमन हू केम वन्स टू ऊ ऑन मॉर्च अँड इन द मिडल ऑफ अ फाईन स्पीच

तिने जेव्हा मार्च अँटीचं जे वर्णन आहे प्रेमाची मागणी घालायला आलेल्या रुबाबदार वयस्कर ग्रस्ताविषयी सांगितलं आणि ते सुंदर शब्दात बोलत सुरेख भाषण देत असताना मध्येच त्यांच्या केसाचा तो भिसका लागून कसा पडला आणि त्यामुळे त्यांची कशी त्रेढा तिरपीट उडाली हे वर्णन ऐकताना ल्वारी अक्षरशः डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसून लोळायला लागला ला आणि नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी नोकरानी आत डोकावून पाहू लागली मेड हर हेड इन टू सी वॉट वॉज द मॅटर ओ दॅट डज मी नो एंड ऑफ गुड ऑन प्लीज ही सेड टेकिंग हिज फेस आउट ऑफ द सोफा कुशन रेड अँड शायनिंग विथ मेरी मॅन्ट ओहो एवढ्यानं माझं समाधान होणार नाही अजून गमती जमती सांग ना आपला हसून लाल झालेला आनंदाने उजळलेला चेहरा कोच्याच्या उशीसतून बाहेर काढत तो उद्गारला तो म्हणजे कोण लॉरी मच इलेटेड विथ हर सक्सेस जो डीड टेल ऑन ऑल अबाउट देयर प्लेज अँड प्लॅन्स देअर होप्स अँड फिअर्स फॉर फादर मोस्ट इंटरेस्टिंग इव द लिटल वर्ल्ड सांगत राहिली त्यांच्या नाटकाबद्दल त्यांचे बेत त्यांच्या आशा आकांक्षा वडिलांविषयी वाटणारी भीती आणि बहिणी बरोबर असलेल्या तिच्या छोट्याशा विश्वात घडणाऱ्या अतिशय चित्तवेदक घटना असं बरंच काही तिनं सांगितलं दे दे गॉट टू टॉकिंग अबाऊट बुक्स अँड टू जोज डिलाइट सी फाऊंड दॅट लॉरी लवड देम ॲज वेल ॲज सी डीड अँड हॅड रेड इवन मोर दॅन हरसेल्फ मग त्या दोघांनी पुस्तकाबद्दल बोलायला सुरुवात केली लॉरीला ही पुस्तके खूप आवडत असत आणि त्याने ही जास्त पुस्तक वाचलेली होती हे ऐकून जोला फारच आनंद झाला इफ यू लाईक देम सो मच कम डाऊन अँड सी आवर्स मग ती म्हणते तुला त्यांची जर एवढी आवड असेल तर खाली चल आणि आमची पुस्तक बघ ग्रँडफादर इज आऊट आजोबा बाहेर गेलेत सो यू नीड निड बी अफ्रेड त्यामुळे तुला घाबरायचं काही कारण नाही सेड लॉरी गेटिंग अप उठता उठता लॉरी म्हणाला आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनीथिंग रिटर्न लॉरी विथ अ टॉस ऑफ द हेड लॉरी म्हणाली मला कसलीच भीती वाटत नाही मानेला झटका देत ती म्हणाली आय डोंट बिलीव यू आर एक्सक्लेम्ड द बॉय लुकिंग एट हर विथ मच ॲडमरेशन दो ही प्रायव्हेटली थॉट ही वुड हॅव गुड रिझन टू बी अ ट्रिफल अफ्रेड ऑफ द ओल्ड जंटलमन इफ सी मेट हिम इन सम ऑफ हिज मूड्स मलाही तसं वाटत नाही तिच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत जरी तो उद्गारला तरी त्याच्या मनात विचार आला आजोबांची मनस्थिती ठीक नसते त्यावेळी जर ही त्यांना भेटली तर त्यांची भीती वाटण्याचं चांगलं कारण नक्की तिला मिळेल द ॲटमॉस्फिअर ऑफ द होल हाऊस बिईंग समर लाईक लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम लेटिंग टू स्टॉप टू एक्झमाइन व्हॉट एव्हर स्ट्रक हर फॅन्सी सगळ्या घरातलं वातावरण उन्हाळ्यासारखं असल्यामुळं लॉरीने काय केलं जोला पूर्ण घराची दारे सैल घडवली सैर घडवली सगळ्या घरामध्ये फिरून आणलं या खोलीतून त्या खोलीतून जाताना तिचं लक्ष आकर्षित करून घेणाऱ्या सर्व गोष्टी त्याने त्याला निवांतपणे पाहू दिल्या अँड सो लास्ट केम टू द लायब्ररी वेअर सी हर हँड्स अँड फ्रेंड्स ॲज शी ऑलवेज डिड वेन स्पेशली डिलाइटेड आणि मग सरते शेवटी जेव्हा ते दोघे वाचनालयात आले तेव्हा तर अत्यानंद झाल्यावर नेहमी जसे करी तसे त्याचप्रमाणे आनंदाने टाळ्या वाजवी जो नाचू लागली इट वॉज लाइन विथ बुक्स अँड डेअर वेअर पिक्चर्स अँड स्टॅच्यूज अँड डिस्ट्रॅक्टिंग लिटल कॅबिनेट फुल ऑफ कॉइन्स अँड क्युरिओसिटीज अँड स्लिपी हॉलोचेअर्स टेबल्स लावून ठेवलेली होती चित्र होती पुतळे होते आणि छोट्या पेट्या भरून नाणी आणि अनेक सुंदर शोभेच्या दुर्मिळ वस्तू होत्या मोठ्या आराम खुर्च्या होत्या आणि काही विचित्र टेबले तांब्या पितळेच्या मूर्त्या सुद्धा होत्या खोलीतली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे सर्व बाजूंनी आकर्षक फरशांनी सजवलेली अशी एक छोटीशी मोठी खुली शेकोटीची जागा त्या ठिकाणी होती वॉट रिचने जो आणि ने सोडला सोडल्या काय समृद्धी आहे ही काय थाट आहे हा सिंकिंग इन टू द डेप्थ ऑफ द वेलर चेअर अँड गेजिंग अबाउट हर विथ अबाउटर ऑफ द इंटेन्स सॅटिस्फॅक्शन ती म्हणते काय थाट आहे हा एका उंची मखमली रेशमी खुर्चीत रेलून विस्मयाने तिला निहाळ अतिव समाधानाचा उसासा टाकत जो म्हणाली थिओडर लॉरेन्स तू जगातला सर्वात सुखी मुलगा असायला पाहिजे थिओडर लॉरेन्स यू वॉट टू बी द हॅपीएस्ट बॉय इन सी ॲडेड इम्प्रेसिव्हली ती म्हणते हे बघ तू जगातला सर्वात सुखी मुलगा असायला पाहिजेस भारावून जात तिच्या तोंडातून तूर्ण उद्गार बाहेर पडले अफेलो आणि तो म्हणतो माणूस काही पुस्तकावर जगू शकत नाही समोरच्या टेबलावर रेलून मान हलवत लॉरी म्हणाला बिफोर ही कुड से मोर द बेल अँड जो फ्लिव्ह अप एक्सप्लेनिंग विथ अलाम मर्सी मी इट्स युअर ग्रँड आणि काय झालं पुढे काही बोलणार एवढ्यात बेल वाजली आणि जो ताडकून उठून ओरली बाप रे तुझे आजोबा आलेले दिसतात वेल व्हॉट सी इफ इट इज यू आर नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग यू नो रिटर्न द बॉय लुकिंग विकेट आणि तो म्हणतो मग आले तर काय झालं तुला कुठे कशाची भीती वाटते हो ना खोडसाळपणे तिच्याकडे बघत लॉरी उत्तरला आय थिंक आय एम अ लिटल मिट अफ्रेड ऑफ हिम बट आय डोंट नो व्हाय आय शुड बी पण ती म्हणते तशी मला त्यांची थोडी भीती वाटते पण आम्हाला भ्यायचं काय कारण मॅर मी मार मी

आय एम अ ग्रेट डील बेटर फॉर इट अँड यव्हर सो मच ऑब्लिग्ड आय एम ओनली आफ्रेड यू आर व्हेरी टायर्ड ऑफ टॉकिंग टू मी इट वॉज सो प्लेजंट आय कुडंट बिअर टू स्टॉप सेड लॉरी ग्रेटफुली तो म्हणतो माझी काही हरकत नाही उलट मला आवडेलच मला वाटलं की तू कदाचित माझ्याशी बोलून दमले असतील मला मात्र इतकी मज्जा आली की थांबू इथं थांबूच नाही असं वाटत होतं लॉरी कृतज्ञतेने म्हणाला द डॉक्टर टू सी यू सर अँड मेड बेकर्ड ॲज सी स्पो सर डॉक्टर तुम्हाला भेटायला आले आहेत नोकऱ्यानीने इशारा करत सांगितलं वुड यू माइंड यू फाय लेफ्ट यू फॉर अ मिनिट आय सपोज आय मस्ट सी हिम सेट लॉरी आणि लॉरी काय म्हणतो तुझी जर काही हरकत नसेल तर मी एक मिनिट एक मिनिटासाठी जाऊन येऊ का मला त्यांना भेटलं पाहिजे लॉरीनं विचारलं डोंट माइंड मी आय एम हॅपी ॲज अ क्रिकेट हियर अन्सर्ड अ जो जो काय म्हणते माझी काही काळजी करू नकोस मी इथे मज्जेत आहे असं कोण म्हणलं जो म्हणलं जो म्हणाली लॉरी वेंट अवे अँड हिज गेस्ट अम्युज हर सेल्फ इन हर ओन वे आणि मग लॉरी निघून गेला खोलीच्या बाहेर आणि त्याची पाहुणी स्वतःच मन रमू लागली पाहुणी कोण आहे जो सी वॉज स्टँडिंग बिफोर अ फाईन पोर्ट्रेट ऑफ द ओल्ड जेंटलमॉन व्हेन द डोअर ओपन अगेन अँड विदाऊट टर्निंग शी सेड डिसाइडेडली I am sure now that I shouldn't be afraid of him for he is God kind eyes though his mouth is grim and he looks as if he had a tremendous will of his own. He isn't as handsome as my grandfather, but I like him. Makti kay mante sangu shakte. कि मी यांना घाबरत नाही त्यांचा चेहरा जरी उग्र वाटत असला तरी त्यांचे डोळे प्रेमळ आहेत ती कुठं उभी आहे त्या तस्वीरीच्या त्या त्याच्या त्या जो फोटो लावलेला आहे त्या फोटोच्या बाजूला उभी आहे आणि ती उभं राहून असा विचार करत आहे आणि ती म्हणते आहे की आता पाठीमागून दरवाजा उघडला मागे वळून पाहताच ती बिनधास्तपणे म्हणते मी आता या माणसाला घाबरत नाही भीत नाही मला काही घाबरण्याचं कारण नाही आणि ते याच्याकडे पाहून जाणवतं माझ्या आजोबा इतके देखणे जरी दिसत नसले तरी ते मला आवडतात ही इजंट ऍज ॲज सन ॲज माय ग्रँड फादर बट आय लाईक हिम जरी ते माझ्या आजोबा इतके सुंदर दिसत नसले आकर्षक दिसत नसले छान दिसत नसले देखणे दिसत नसले तरी ते मला आवडतात असं जो म्हणते थँक्यू यू मॅम सेड अ ग्रफ वाइज बिहाइंड हर अँड डियर टू हर ग्रेट डिस्मे स्टूड ओल्ड मिस्टर लॉरेन्स आणि धन्यवाद मॅडम तिला मागून एक धीरगंभीर असा आवाज ऐकू आला आणि भीतीने मागे वळून पाहते तर का तिथे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द मिस्टर लॉरेन्स उभे होते पोअर जो ब्लस्ट स्टील सी कुडन ब्लश एनी रेडर अँड हर हर्ट बिगॅन टू बीट अनकम्फर्टेबली फास्ट ॲज सी थॉट वॉट ही हॅड सेड बिचारी जो शर्मेने इतकी लाल झाली की आपण काय बोललो होतो हे ती आटवून लागली आणि तिचे हृदय जोरजोराने धडधडू लागलं ला। तिथून पळून जावं असं भन्नाट विचार तिच्या मनात येऊन गेला पण पर... फॉर अ मिनिट अ वाईल्ड डिझायर टू रन अवे पोस्ट पझेस लहर बट दॅट वॉज कावरली अँड अ गर्ल वुड लाप ॲट हर सो सी रिझॉल्व टू स्टे अँड गेट आउट ऑफ द स्क्रॅप ॲज सी कुड पण तिला वाटलं इथून पळून जावं पण तो भित्रापणा ठरला असता आणि बहिणी तिला हसल्या असत्या म्हणून ती तिथेच थांबून राहिली आणि तिनं त्या प्रसंगाला तोंड देण्याचं ठरवलं अ सेकंड लुक शोड हर द दिव्हिंग आईज अंडर द आयब्रोज वेअर काइंडर इव्हन दर वॉज अ स्लाय ट्विंकल इन देम विच लेसन हर फिअर अ गुड डील पुन्हा एकदा पाहिल्या होती जे असं लक्षात आलं की दाट भुवयाखाली दडलेले ते चमकदार डोळे चित्रामध्ये वाटत होते त्याहून अधिक प्रेमळ आहेत आणि त्यातला त्या एक मिश्किल भावही तिला त्या जाणवला त्यामुळे तिची भीती बऱ्याच अंशी कमी झाली द ग्रफस वॉज ग्रफर दॅन एव्हर ॲज द ओल्ड जेंटलमन सेड अब्रप्टली आफ्टर द ड्रेटफुल फॉज सो यू आर नॉट अफ्रेड ऑफ मी हाय आणि त्यामुळे तिची बऱ्याच अंशी भीती कमी झालेली होती एका भयान शांत शांततेनंतर अधिकच उग्र आवाजात त्या ग्रस्थांनी तिला विचारलं तुला माझी भीती वाटत नाही होय ना नॉट माय सर ती म्हणते तितकी नाही सर अँड यू डोंट थिंक मी ॲज हँडसम ॲज युअर ग्रँड फादर नॉट क्वाईट सर आणि मी तुझ्या आजोबा एवढा देखणार नाही असंही तुला वाटतं ती म्हणते तसं नाही सर अँड आय हॅव गॉट हॅव आय आणि माझी इच्छा शेतकी दांडगी आहे असं तुला वाटतं माझ्याकडे तर ती खरंच आहे का आय ओनली सेड आय थॉट सो आणि ती म्हणते म्हणजे मला तसं वाटतं असं मी म्हणाले बट यू वुड लाईक मी इन स्पाइट ऑफ इट आणि एवढं असून सुद्धा मी तुला आवडतो येस आय डू सर आणि ती म्हणते हो सर एवढं असूनही मला तुम्ही आवडता हो सर दॅट आन्सर प्लीज द ओल्ड जेंटलमन आणि त्या उत्तराने त्या वृद्ध ग्रस्ताचे मन सुखावले ही घेव शॉर्ट लाभ तेव्हा ते थोडे हसले शुक विथ हर तिने तिच्याशी हस्तंदोलन केले अँड पुटिंग हिज फिंगर अंडर द सर्चिन टर्न ऑफ हर फेस आणि त्यांनी आपल्या हानोटीमध्ये आपलं चेहरा झाकून घेतला आणि चेहरा वळवला टर्न ऑफ हर फेस एक्झमाइन इट ग्रेवली अँड लेट इट गो सेईंग विथ अ नॉट यू हॅव गॉट युअर ग्रँड फादर स्पिरिट इफ यू इफ यू हॅव हिज फेस आणि आणि ते म्हणतात तुझ्याकडे तुझ्या आजोबांचा चेहरा नसला तरी त्यांचं चैतन्य आहे तो एक उमदा माणूस होता पण तुला सांगू त्याही पेक्षा म्हणजे तो अतिशय हिंमतवान आणि प्रामाणिक माणूस होता आणि त्याचा मित्र असण्याचा मला अभिमान वाटतो ही वॉज अ फाईन मॅन माय डिअर बट वॉट इज बेटर ही वॉज अ ब्रेव्हॅड अँड ऑनेस्ट वन अँड आय वॉज प्राऊड ऑफ टू बी हिज फ्रेंड आणि तो म्हणतो तो प्रामाणिक माणूस होता याचा मला अभिमान आहे तो माझा मित्र आहे थँक्यू सर सर आभारी आहे अँड जो वॉज क्वाईट कम्फर्टेबल आफ्टर दॅट फॉर इट सूटेड हर एक्झॅक्टली आभारी आहे सर यानंतर जो जरा निश्चिंत तिच्या स्वभावाप्रमाणे निर्धार झाली

असं म्हणून जोने तिच्या भेटीला येण्याचं प्रयोजन त्यांना सांगितलं यू थिंक ही नीड शेअरिंग अप अ बीट डू यू त्याला थोडंसं उल्हासित आनंदित करण्याची गरज आहे असं तुला वाटतं होय ना येस सर ही सीम्स अ लिटल लोनली हो सर तो जरा एकाकी पडला आहे असं मला वाटतं अँड यंग फॉक्स वुड डू हिम गुड फॉर हॅप्स आणि तो म्हणतो त्या आणि त्याच्या वयाच्या मला मुलांमध्ये जर तो मिसळला तो तो त्याच्यासाठी चांगला आहे वी आर ओनली गर्ल्स बट वी शूड बी ग्लॅड टू हेल्प इफ वी कुड फॉर वी डोंट फॉर गेट द स्प्लेंडिड क्रिसमस प्रेझेंट यू सेंट अस सेड जो इगर्ली आणि जो काय म्हणते आम्ही सर्व मुली आहोत पण आम्हाला शक्य झालं तर ती मदत करायला आम्हाला नक्की आवडेल तुम्ही पाठवलेली ख्रिसमसच्या सुंदर भेटवस्तूंची आठवण आमच्या मनात ताजी आहे जो आतुरतेने म्हणाली टॅट 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 डॅट ऑर द बॉईज अफेअर हाऊ इज द पुअर वुमन छे चे छे, 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 छे। तो सगळा त्याचा लॉरीचा उद्योग होता तुझी आई मिसेस मार्च कशा आहेत हाऊ इज युअर हाऊ इज द पुअर वुमन डुईंग नाईसली yeah. सर अँड ऑफ वेट जो टॉकिंग व्हेरी फास्ट एज शी टोल्ड ऑल अबाउट इन होम हर मदर मदरेस्ट रिचर मजेत आहे सर ती असं म्हणून जो क्षणभर बोलत सुटली तिच्या आईने त्याच्यापेक्षा अधिक श्रीमंत मित्रमंडळींना गरीब हमल्स कुटुंबियांना मदत करण्याविषयी कसं उद्युत केलं वगैरे बरंच काही तिनं सांगितलं जस्ट हर फादर्स वे ऑफ डुईंग गुड आय शाल कम अँड सी युअर मदर सम फाईंड टेल हर सो देर इज द टी बेल वी हॅव इट अर्ली ऑन द बॉयज अकाउंट कम डाऊन अँड गो ऑन बीइंग नेबरली आणि अगदी इतरांचं भलं करण्याचा तिचा स्वभाव आहे एखाद्या दिवशी मी येईन तु तुझ्या आईला भेटायला त्यांना तसं सांग सा चहाची बेल वाजली पहा आज त्याच्यासाठी लवकर चहा येणार आहे चल खाली आणि असाच शेजार धर्म मैत्रीपूर्ण संबंध पाळ इफ यू वूड लाइक टू हॅव मी Sir, जरू सर तुम्हाला चालणार असेल तर जरूर सर शुडंट आस्क यू डिडंट अँड मिस्टर लॉरेन्स ऑफवर्ड हर हिम हिज आर्म विथ ओल्ड फॅशन कर्टसी चालणार नसतं तर मी तसं सांगितलं नसतं असं म्हणत मिस्टर लॉरेन्सनी जुन्या पद्धतीप्रमाणे सौजन्याने आपला हात तिच्या पुढे केला

आणि घरी जाऊन ही हकीत सांगायची कल्पना कर करीत तिचे डोळे मजेने चमकले लुईसा मे अल्कोट यांनी लिहिलेला हा धडा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद परंतु याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये या धड्याच्या बीइंग नेबरलीच्या ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी सविस्तरपणे तयार करून आपल्या व्हिडिओवर टाकल्या जातील याच्यासाठी